ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग एमबीए बीबीए किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत एसी बंद अवस्थेत आहे, तर येथील दरवाजे नादुरुस्त झाले असून मोडून पडलेत। उपजिल्हा रुग्णालयाकडून वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकामचा विद्युत विभाग सिंधुदुर्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी त्याची साधी दखल घेत नाही आहे। पाहूया, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये मी आणि या रक्तपेढीचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या रक्तपेढीमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा अभाव आहे, दुरावस्था आहे, याचा थेट आढावा आपण घेणार आहोत। हीच रक्तपेढी आहे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातली। याच ठिकाणी ब्लड डोनेशन हे केलं जातं। कोरोनाचा संसर्ग पाहता आजच्या क्षणाला रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडतोय। ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह जे रेअर ब्लड ग्रुप्स आहेत, त्याचप्रमाणे जे सर्रास मिळणारे जे ब्लड ग्रुप आहेत त्यांचाही तुटवडा ह्या ठिकाणी दिसतो आहे। ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रक्तपेढीचा आतला भाग आपण पाहू शकतो। तर याचबरोबर असे 3 रूम ह्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी ब्लड डोनेशन केलं जातं, त्या ठिकाणी मी थेट तुम्हाला नेतो आहे। ह्या ठिकाणी जर बघितलं तर ब्लड डोनेशन ह्या ठिकाणी होतानाही आपल्याला दिसत आहे। हीच ब्लड बँक आहे आणि इथली झालेली दुरावस्था आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी जे दरवाजे आहेत ते नादुरुस्त झालेले आहेत। ब्लड बँक म्हटलं की वातानुकूलित या ठिकाणी वातावरण लागतं, मात्र मागच्या बाजूला आपण पाहत असलेला एसी हा या ठिकाणी बंद अवस्थेत आहे, यावरनंच सर्व गोष्टी लक्षात येत असतील। 4 वर्षापूर्वी हा एसी या ठिकाणी बसवण्यात आला, मात्र अवघ्या 3 महिन्यानंतरच हा एसी बंद पडला। याचबरोबर आजूबाजूचे जे रूम आहेत या ठिकाणीही जे एसी आहेत ते बंद अवस्थेत आहे। तर या ठिकाणी आपण दरवाज्याचीही अवस्था पाहत असाल तर ह्यावरनंच स्पष्ट होत असेल की ह्या रूममधनं कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही आहे, तर डायरेक्ट पडदा इथं असल्यामुळे एसी देखील लावून त्याचा काही फायदा होणार नाही आहे। याबाबत इथले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी ह्या गोष्टीला दुजोरा दिला आहे। ब्लड बँकमध्ये असणारी ही दुरावस्था त्यांनीही आमच्या कानावर घातली आणि या ठिकाणी जर आपण पाहत असू तर लॅबोरेटरीमध्ये देखील एसीचा पूर्णपणे बोजवारा उडायचा पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी लॅब आहे आणि आपण इथनं पाहू शकता, तर या ठिकाणचा देखील एसी हा पूर्णपणे बंद अवस्थेत आहे। फॅन चालू असलेला आपल्याला दिसतो, ही सर्व उपकरणं या ठिकाणी दिसत आहेत। आजच्या क्षणाला देखील रक्ताची मागणी होते आणि अशा वेळी सुद्धा एसी पूर्णपणे बंद आहेत। ज्या ठिकाणी एसी आणि वातानुकूलित वातावरण लागतं अशा ठिकाणी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि ढिम्म कारभारामुळे ही अवस्था या ठिकाणी आपल्याला दिसून येते। तर आता आपण रक्तसाठा आणि जी शीतसाखळी आहे ज्या ठिकाणी ब्लड स्टोरेज केलं जातं त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। ह्या मशीनरीज आपण इथे पाहतोय, तर ह्या मशीनरीज आजच्या क्षणाला बंद अवस्थेत आहेत, कारण ह्या ठिकाणी एसी जो आहे तो बंद आहे। एसीला या ठिकाणी चालू दिसतोय पण त्याची कुठल्याही प्रकारचं वातानुकूलित इथे हे रूम होत नाही आहे, त्यामुळे बऱ्याचशा ज्या मशीन्स आहेत त्या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत। तर ते आजच्या क्षणाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसाला रक्त लागत आहे, रक्तदाते पण पुढाकार घेत आहेत, मात्र ही अवस्था पाहिल्यानंतर खरोखरच क्यू येते प्रशासनाची। कालच घडलेली घटना जर आपण पाहिली तर काल ह्या ठिकाणी एक डोनर जो आला होता एसी नसल्यामुळे त्याचीही प्रकृती अस्वस्थ त्याला जाणवू लागली आणि चक्कर येऊ लागली। अशीच जर परिस्थिती राहिली तर ब्लडचे डोनर देखील का पुढे येतील, ब्लड डोनर डोनेट करण्यासाठी देखील का पुढे येणार, हा देखील या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो आहे। याबाबत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचं वैद्यकीय अधीक्षकांना देखील आम्ही विचारलं असता सावंतवाडीचा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, सार्वजनिक बांधकामचा वैद्यकीय पुरवठा विभाग असेल, याला वारंवार पत्रव्यवहार करून देखील अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही या ठिकाणी झालेली नाही आहे। बंद अवस्थेत असलेले हे एसी दुरुस्त करावे या मागणीसाठी त्यांनी वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केला होता, मात्र अद्याप त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद ह्या प्रशासनाकडनं मिळालेला नाही आहे। त्यामुळे रुग्णांबरोबर रुग्णांचे नातेवाईक असतील, जे डोनर आहेत, त्यांच्या हा आरोग्याशी आणि त्यांच्याशी खेळण्याचा हा प्रकार या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून होतो आहे। वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांच्या टीमकडनं देखील ह्या गोष्टीचा प्रचंड नाराजी व्यक्त होते, कारण या रोषाला इथल्या डॉक्टरांना इथल्या स्टाफला सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विद्युत विभागानं तातडीनं इथले जे दरवाजे असतील, इथली दुरावस्था जी असेल
ती लवकरात लवकर कव्हर करणं गरजेचं आहे. तर जे गेली 4 वर्ष 3 महिन्यानंतरच बंद पडलेले जे एसी आहेत ते तातडीनं चालू करणं गरजेचं आहे. अन्यथा जी आजची रक्ताची तातडीची गरज इथल्या पेशंटना असते, रुग्णांना असते, आणि अशा वेळी जे डोनर येतात त्यांना आपल्या जीवाशी खेळण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. दरम्यान येत्या 15 ऑगस्टच्या आत एसी दरवाजांची दुरुस्ती न झाल्यास ध्वजारोहणानंतर सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना जाग्यावरून हलू देणार नसल्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी दिलाय. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रक्ताचा बऱ्यापैकी तुटवडा होत आहे. तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये आम्ही आमच्या युवा रक्तदाता संघटनेमार्फत दर दिवसाला असे आम्ही 17 असे दर म्हणजे 2 दिवसाला 17 डोनर देत आहोत. पण ज्यावेळी डोनर ज्या रक्तदान करण्यासाठी ब्लड बँकेमध्ये जात आहे तर त्यावेळी तिकडची जी ब्लड बँकेची दुरावस्था आहे ती त्यामुळे रक्तदात्याला त्रास होत आहे. कारण रक्तदान करतेवेळी जेव्हा रक्तदाता आपली कामं वगैरे सगळी टाकून डायरेक्ट रक्तदान करण्यासाठी ब्लड बँकमध्ये जातो त्यावेळीची जी एसीची दुरावस्था आहे त्याचप्रमाणे ब्लड बँकला दरवाजे नाही आहेत. दरवाजे नसल्यामुळे सगळं घुसमटल्यासारखा आतमध्ये वास येतो सर्वच. तर एसीची आवश्यकता आहे. तर एसी हे आहेत रक्त ब्लड बँकमध्ये पण एसीची दुरावस्था झालेली आहे. एसी बंद अवस्थेत आहेत. तर यासाठी आम्ही आमच्या युवा रक्तदाता संघटनेमार्फत आम्ही आपले उत्तम पाटील यांना आम्ही निवेदन दिलं होतं. तर त्यांनी 7 दिवसाच्या आत त्यांना आम्ही ही जी एसीची जी दुरावस्था होती ती तातडीने त्यांनी निकाली लावावी असं आम्ही त्यावेळी त्यांना बोललो होतो त्या निवेदनातून. पण त्यानंतर जे ब्लड बॅगा ज्या कमतरता होत्या त्याबद्दल ब्लड बॅगांची पूर्तता ही आपले सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील सर यांनी दिलेली आहे. पण ब्लड बँकेच्या एसीबद्दल जी दुरावस्था आहे त्याबद्दल उत्तम पाटीलने आपले उप अभियंता विद्युत विभाग यांना अर्ज केलेला होता पण अजूनही त्यावर काही कार्यवाही झालेली दिसत नाही आहे. तर येत्या 15 ऑगस्टच्या दिवशी उप अभियंता विद्युत विभाग यांना आम्ही आता निवेदन देणार आहोत. आणि 15 ऑगस्टच्या आधी जर त्याचं जर पूर्तता झाली नाही, एसीची दुरावस्था दूर केली नाही, तर आम्ही 15 ऑगस्ट दिवशी ध्वजारोहण झाल्यावर तिकडचे जे काही अधिकारी संबंधित जे अधिकारी असतील तर त्यांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही आहोत. तर त्यांनी तातडीने त्या एसीची दुरावस्था दूर करावी, जे काही दरवाजे नसतील ब्लड बँकेला त्याची कार्यवाही पूर्तता करावी असे मी त्यांना विनंती करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.